राज्यातील 78 महाविद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी नोव्हेंबर 2021 पासून देण्यात आलेल्या निवेदनाबाबत शासनाकडून दिरंगाई होत आहे. याच्या निषेधार्थ आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षक सहसंचालक उच्च आणि तंत्र शिक्षण विभागासमोर शिक्षकांच्या वतीनं निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली आहे. वरिष्ठ महाविद्यालयांचा आमचा अनुदानाचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. जवळपास मागच्या 6 फेब्रुवारीपासून आम्ही आझाद मैदानावरती बेमुदत धरणे आंदोलन चालवलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मागच्या 2 वर्षापूर्वी 2021 आमच्या सर्व महाविद्यालयांच्या तपासणी केलेली आहे. आम्हाला रितसर पत्र पाठवलं होतं की तुमचं अनुदान देण्याच्या संदर्भात आम्ही तपासणी प्रक्रिया करतो आहे आणि त्या तपासणी प्रक्रियेला आम्ही सर्व सहकार्य केलं. 3 वेळा अशा तपासण्या झालेल्या आहेत. नवीन सरकार आलं की परत एकदा तपासणी करतं, नवीन परत सरकार बदलतं, परत सरकार नवी हे करतं आणि आजचं जे काही शासन आहे या सरकारने मागच्या 2 अधिवेशनं झालेले आहेत, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन, या दोनही अधिवेशनामध्ये काही सन्माननीय सदस्यांनी 78 वरिष्ठ महाविद्यालयांना 100% अनुदान देण्याबद्दलचा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला. त्याला उत्तर देत असताना माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी सरकार सकारात्मक आहे आणि आम्ही 30 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया कंप्लीट करू असं जाहीर आश्वासन सभागृहामध्ये दिलं. परंतु आज ऑगस्ट महिना संपलेला आहे तरी सुद्धा सरकार त्यांचं आश्वासन पाळायला तयार नाही आहे. कागदी घोडे नाचवले जातात, फाईली इकडून तिकडे फिरवली जाते, परंतु मंत्रालयाचा प्रघात आहे की फाईलवरती वजन ठेवल्याशिवाय फाईलवरचं काम संपत नाही असं कदाचित दिसतं आहे आणि म्हणून प्रशासनाकडून दप्तर दिरंगाईचा प्रकार केला जातो आहे का असा सवाल आम्ही या आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी विचारत आहोत. आणि म्हणून त्यांनी चालवलेला जो काही खेळ आहे, कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात आम्ही सकारात्मक आहे, माननीय अर्थमंत्री सांगतात फाईल आमच्यापर्यंत येऊ द्या, फाईल आमच्यापर्यंत आली की आम्ही लगेच प्रस्तावाला मान्यता देतो, उच्च शिक्षण मंत्री सांगतात की आम्ही कॅबिनेट नोटसहित प्रस्ताव तयार केलेला आहे, मग तुमचं नेमकं अडलं आहे कुठं हे आम्हाला कळायला तयार नाही आणि प्रत्येक वेळा सांगतात की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आहोत. परंतु अशा अनेक कॅबिनेट होऊन गेल्या, सरकार अजूनही निर्णय घ्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही आज आमच्या मुंबईतल्या आंदोलनाला 210 दिवस कंप्लीट होत आहेत. या निमित्तानं ही जी काही पळवापळू ही सरकारने लावलेली आहे, तर या सरकारचं आम्ही या ठिकाणी ब्लॅक शर्ट आणि काळ्या फिती लावून या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारला विनंती करत आहोत की तुम्ही अजून उपेक्षा करू नका, कारण 23 वर्षापासून हे सर्व लोक उपेक्षित आहेत. आमच्यापैकी अनेक लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, अनेक लोक फक्त 2 ते 4 हजार रुपयावरती काम करत आहेत. शिक्षक दिनानिमित्त आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत आहोत, कारण 78 महाविद्यालय हे 23 वर्षापासून विना अनुदानावर काम करत आहेत. जितकं काम अनुदानित लोक करतात त्याही पेक्षा आम्हाला जास्ती काम करावं लागत आहे आणि 200 दिवस झालेले आहेत. सगळे सहकारी आमचे निदर्शनं करत आहेत मुंबईला आझाद मैदानावर, तरी पण अजून ह्याच्यावरती कुठलाच विचार केला जात नाही. सरकार वेळोवेळी वेगवेगळी कारणं दाखवत आहेत, त्यामुळे आज आम्ही शिक्षक दिनानिमित्त सरकारचा जाहीर निषेध करत आहोत.